शहर के मस्तवाल युवकों का सुबह सुबह उत्पात मचाने का एक वीडियो वायरल हुआ और वीडियो पुलिस आयुक्त के पास पहुंचा और पुलिस ने कार्रवाई की जिसमें 13 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया था। चूंकि 3 बच्चे नाबालिग है इसलिए उनके माता पिता के खिलाफ मामला दर्ज किया गया है। मामले में 5 वाहनों को जब्त किया गया। 14 जनवरी को सुबह 4 बजे सभी छात्र अलग अलग कारों में घर के लिए निकले। भरपेट में एक जगह इकट्ठा होकर उन्होंने शहर की सड़कों पर कोहराम मचाना शुरू कर दिया। गाड़ी की छत पर बैठकर शोर करने लगे। 1 से 1.5 घंटे तक इन छात्रों का असमंजस बना रहा। इसी दौरान एक ने रील बनाकर इंस्टाग्राम पर अपलोड कर दी। मंगलवार की सुबह सतर्क नागरिक ने पुलिस आयुक्त अमितेश कुमार को घटना की जानकारी दी। उन्होंने जोन 2 के उपायुक्त राहुल मदानी को कार्रवाई करने के निर्देश दिए। क्लिप की जांच के बाद अंबाझरी पुलिस ने 3 वाहनों को रोका। वाहन को जब्त कर अंबाझरी थाने लाया गया। पुलिस ने वाहन में सवार छात्रों और उनके अभिभावकों को भी थाने बुलाया। अभिभावकों ने दावा किया कि उन्हें छात्र की हरकतों की जानकारी नहीं थी। अभिभावकों को बताया गया कि नाबालिग द्वारा वाहन चलाना भी अपराध है, इस पर मामला दर्ज किया जा रहा है। ऐसा करने पर छात्रों को कड़ी कार्रवाई की चेतावनी भी दी गई है। इसके साथ ही इस संपूर्ण मामले में 5 वाहनों को जब्त किया गया है तथा 2 वाहनों की छानबीन अब तक जारी है। साथ ही 13 युवकों पर कार्रवाई भी की गई है। इनमें से 3 बालक अल्पवयस्क हैं जिनके पालकों पर अब गुनाह दाखिल किया गया है। सदर बाबत माननीय पुलिस आयुक्त सरांकडे काही नागरिकांनी एक रील पाठवली, त्याच्यामध्ये जे मायनर मुले आहेत आणि काही मेजर मुले आहेत त्यांनी एक वाहन करून अतिशय रॅश ड्रायव्हिंग प्रकारे ज्या बोनेटवर उभं राहून वरती समोर बोनेटवर बसून साईडला दरवाजे उघडून त्याच्यावरती उभा राहून एक रेल बनवली, त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत 7 व्हेकल आयडेंटिफाय झाले, त्याच्यापैकी 5 व्हेकल आपण सीज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। त्यामध्ये महत्त्वाचं आहे की जे मायनर मुलं 3 होती त्यांच्या पालकांवरती आपण गुन्हे दाखल केलेले आहेत, जे की मायनरांकडे आपण खरं तर त्या लहान मुलांकडे गाडी ह्यांनी दिली नाही पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण 3 पालकांवर त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। या सर्व प्रकारांमध्ये आपण 5 व्हेकल सीज केलेले आहेत आणि इतर 2 व्हेकलचा शोध घेऊन ते पण आपण सीज करतो आणि जे काही 13 आरोपी आहेत ते आपण त्यांना सूचनापत्र देऊन समज देऊन सोडलेलं आहे। कशा प्रकारे यांनी हुरजंग घातला, नेमकं काय रील होती, काय स्वरूप होतं, शहरातून किती किती भागांमध्ये यांनी हे बऱ्यापैकी वेगवेगळ्या भागातील मुलं आहेत, फ्रेंड्स कॉमन फ्रेंड्स आहेत आणि ह्यांनी कुठंतरी एक आपण दहशत माजवाचा उद्देशाने किंवा कुठंतरी एक आपण दादा टाईप असं बॅकग्राऊंडला साऊंड लावून त्या रीलला एक प्रकारे दहशत माजवण्याचा हा प्रकार दिसून येतो। त्यानंतर तेही करून त्यांनी इतर ठिकाणी जाऊन एका चौकामध्ये थांबून सुद्धा तोच प्रकार केलाय। लाईनला गाड्या लावून रोडला चौकात गाड्या लावून ब्लिंकिंग करून त्याचे साऊंड सिस्टीम चालवून तो एक कुठंतरी सोशल टेम्पो डिस्टर्ब करायचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो। काय गुन्हे दाखल झालेले आहेत याच्यामध्ये? आपण IPC 279 तसेच मोटर व्हेकल ऍक्ट 184, 194 आणि बॉम्बे पोलीस ऍक्ट 110, 117 अंतर्गत आपण कारवाई केलेली। संबंधित जो कैदी आहे तो कन्व्हिक्टेड आहे, आतापर्यंत आमच्या तपासात ते निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचचं एक पथक तिथंच आहे, जे त्या ठिकाणी त्या नंबरवरचे जे कॉमन कॉलर आहेत त्यांचाही आपण तपास केला जातोय आणि त्यांनी का कॉल करण्यात आला, कशासाठी केला याचाही तपास तो आपल्याकडे ट्रान्सफर करून घेतल्यानंतर पुढील तपासात निष्पन्न होईल। ब्युरो रिपोर्ट, केसरी उजाला न्यूज, नागपूर।